नमस्कार सुषमाज हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये आपले खूप खूप स्वागत. आणि आजची स्पेशल अशी रेसिपी आहे ती म्हणजे स्वीट पोटॅटो ची पुरणपोळी किंवा रताळ्याची पुरणपोळी. तर रताळ जे आहे ते आपल्याला रताळ्याचे काय बेनिफिट्स आहे मी ऑलरेडी माझा एक व्हिडिओ टाकलेला आहे रताळ्याची सॅलड, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेले आहे. आणि रताळ जे हे कंद आहे जमिनीमध्ये लागतं ते कंद, तर आपण हे नवीन वर्षानिमित्त हा मेनू करते आहे. काहीतरी वेगळा मेनू, काहीतरी विशेष मेनू, नेहमीच्या मेनू पेक्षा काहीतरी वेगळं करायचं म्हणून रताळ्याची पुरणपोळी मी बनवते आहे. आणि ती पुरणपोळी बनवण्यासाठी आता आपल्याला काय काय लागणार आहे तर ते आपण पाहूया. तर आपल्याला त्याच्यासाठी साहित्य लागणार आहे रताळी, मी अर्धा किलो रताळी घेतली आहे. साखर लागणार आहे आपल्याला आणि हे जे आहे वेलची पूड आहे, गव्हाचं पीठ लागणार आहे. तर आपण आता रताळ्याची पुरणपोळी बनवायसाठी सुरुवात करूया. तर त्यासाठी आपल्याला ही जी रताळ आहे ती आपल्याला कुकरमध्ये लावावी लागणार आहे, वाफवून घ्यावं लागणार आहे, कुकरमध्ये शिट्ट्या काढावं लागणार आहे. तर त्याच्यासाठी मी कुकरमध्ये खाली पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामधली स्वच्छ धुवून घेतलेली रताळी एका डब्यामध्ये टाकली आणि त्याच्यात पण थोडंसं पाणी टाकलं आणि याचं झाकण लावून आपण हे जे आहे कुकरवर गॅसवरती शिट्ट्या काढून घेऊया. तर आपल्या कुकरच्या जे आहे त्या सुट्ट्या होईपर्यंत आपण आता दुसरी आपली प्रोसिजर करूया. आपल्याला कणिक, मळलेली कणिक लागणार आहे. तर कुठलीही पुरणपोळी बनवायची म्हटलं की ती कणिक जी आहे ती अशी छान फाईन असायला पाहिजे, त्याच्यामुळे आपण जे आहे ती कणिक गाळून घेऊया. तर मी हे एक वाटी कणिक घेतली आहे आणि ती सगळ्यात बारीकवाली जी आपली चाळणी असते ना, त्या चाळणीने जी आहे ती कणिक आपण गाळून घेऊया. आणि यातली थोडी कणिक जी आहे आपल्याला बाजूला ठेवायची आहे घोळण्यासाठी, म्हणजे पोळ्या जेव्हा आपण बनवतो त्यावेळेस आपल्याला थोडी कणिक लागते आहे. तर त्याच्यामुळे थोडी ही, म्हणून मी ही पूर्ण एक वाटी गाळून घेते आणि त्यातली थोडी कणिक बाहेर काढून ठेवते. तर ती कणिक जी आहे ती आपण चाळून घेतलेली आहे आणि चाळणीनंतर बघतोय त्या कणकीमधला एवढ्याच कोंडा म्हणतो चाळून घेतलेला आहे. तर हे आपण चाळलेली कणिक आपली इथे तयार आहे. तर त्यातली जी आहे मी थोडी कणिक बाजूला काढणार आहे कारण आपल्याला घोळण्याला पोळी बनवायच्या वेळेस घोळण्यासाठी लागणार आहे. तर मी थोडी कणिक बाजूला काढली आणि आपल्याला जी भिजवायची आहे त्या कणकेमध्ये थोडं आपल्याला मीठ टाकायचं आहे. थोडं अगदीच थोडं मी मीठ घेतलं आहे, ते मीठ त्या कणकेमध्ये टाकायचं आहे. आणि आता आपण ती कणिक जी आहे ती भिजवून घेऊया. तर ही आपली कणिक जी आहे ती भिजवून झालेली आहे, भिजवून जडी आहे. तर आपण आता या कणकेवरती झाकण ठेवूया आणि कणिक जी आहे ती पोळ्या करायच्या आधी कमीत कमी 20-25 मिनिट तरी भिजवून आपल्याला ठेवायची आहे कारण कणिक पण तयार आहे भिजवून. आणि आपण त्याच्यावर झाकण ठेवून देऊया कणिक. कुकर आपला हा थंडा झालेला आहे आणि आपण यात जी रताळी टाकली होती ती रताळी जी आहे ती काढून घेऊया. ही जी रताळी आहे ही चांगली शिजवावी लागते कारण, म्हणून मी याला 5 शिट्ट्या होऊ दिलेल्या आहे रताळ्याला, कारण आपल्याला जे आहे ते पुरण बनवायचं आहे आणि पुरण एकदम सॉफ्ट असायला पाहिजे म्हणून रताळी जी आहे ती चांगली शिजलेली आहे. तर आपण ही आता बाहेर काढून घेऊया आणि त्याला थोडंसं थंड होऊ देऊया. रताळी जी आहे ती थंड व्हायसाठी मी थोडं थंड पाण्यात टाकली आणि आपण आता या रताळीची जी आहे ही सालं अशा पद्धतीने काढून घेऊया. सगळ्या रताळ्यांची जी आहे ती सालं आपण काढून टाकूया. तर आपले जे आहे रताळ्याची सगळी सालं काढून झालेली आहे आणि आता आपल्याला ही रताळी जी आहे ती स्मॅश करून घ्यायची आहे. तर मी जे आहे या किसणीच्या साह्याने हे स्मॅश करते. किसणी ग्रेटर जे आहे त्या ग्रेटरच्या साह्याने ते मी स्मॅश करते जेणेकरून त्याचे जे सगळे फायबर आहे ना ते फायबर पूर्ण निघतात त्या किसणीने स्मॅश केल्यामुळे. त्याच्यामधले असणारे फायबर जे आहे ते थोडे त्या किसणीला हे चिपकतात आणि ते व्यवस्थितपणे स्मॅश केले जाते. तर या पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले पण सगळे स्मॅश करून घेऊया. तर आपले हे बॉईल केलेले जे रताळ आहेत ते आपले सगळे रताळ स्मॅश करून झाले आहे. या ग्रेटरच्या साह्याने मी त्याला स्मॅश केले आहे त्याच्यामुळे त्याचे जे फायबर्स आहेत ते सगळे इथे बाहेर येतात. असे मी त्याचे फायबर्स बाहेर काढले आहे. हे आपल्याला आता
टाकून द्यायचं आहे आणि आपण आता हे स्मॅश केलेल्या रताळ्याची पुढची प्रोसिजर करूया. आता आपण या स्वीट पोटॅटोचं रताळ्याचं पुरण बनवायला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी एक कढई घेतली आहे. कढईला गॅस ऑन केला आणि त्याच्यामध्ये थोडं तूप घालते आहे, साधारण 2 टीस्पून जे आहे मी त्याच्यामध्ये तूप टाकलं आहे. आणि आपण आता जे स्मॅश केलेलं होतं ना रताळ्याचं सारण ते त्यातली होती, तर मी त्याच्यासाठी जे आहे त्याच्यात ती ऑलरेडी गोड असतात त्याच्यामुळे एक वाटी ही साखर घातली त्याच्यामध्ये. पूर्ण खूप भरलेली वाटी नव्हती ही, थोडी कमीच होती. आणि आता आपल्याला चांगलं याला मिक्स करायचं आहे, साखर आणि स्वीट पोटॅटोला मिक्स करायचं. आणि ती साखर चांगली त्याच्यामध्ये मेल्ट व्हायला पाहिजे पूर्णपणे. तर आपण ती आता मेल्ट करून घेऊ याच्यामध्ये. आपलं हे जे पुरण आहे बघा आता होतच आलेलं आहे. पूर्ण साखर जी आहे ती पूर्णपणे त्याच्यामध्ये मिक्स झालेली आहे साखर. आणि महत्वाची एक टिप्स म्हणजे याच्यासाठी जेव्हा हे पुरण आपण शिजवतो ना तर त्याच्यामध्ये थोडंसं बाइंडिंग यायला पाहिजे. तर बाइंडिंग यायसाठी 1 टीस्पून जे आहे ते गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये ॲड करायचं. 1 टीस्पून जे आहे ते गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये ॲड करायचं. त्याच्यामुळे काय होते की त्याला छान अशी बाइंडिंग येते. आणि जेव्हा हे पूर्णपणे डिझॉल्व झाली आहे आणि थोडंसं असा घट्ट सर त्याला टेक्स्चर येतं किंवा असं घट्ट ते थोडं तयार होतं आपलं पुरण जे आहे ते ऑलमोस्ट तयार झालं आहे. तरी पण मी आता याला थोडंसं 5 ते 10 मिनिट अजून थोडा वेळ होऊ देते, कारण मी त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड केलं. त्याच्यानंतर मी त्याला 10 मिनिट होऊ देते आणि ते पूर्णपणे जेव्हा होईल ना त्याच्यामध्ये नंतर मी गॅस बंद करून मग त्याच्यामध्ये वेलची पूड ॲड करणार आहे. शिजवताना वेलची पूड ॲड नाही करत कारण त्याचा जो फ्रँकनेस आहे तो तसाच राहायला पाहिजे. म्हणून मी गॅस बंद केल्यानंतर त्याच्यामध्ये जे वेलची पूड आहे ती ॲड करते. अजून थोडं 5 मिनिट मी याला फक्त होऊ देणार आहे गॅसवर. तर संपूर्णपणे आपलं जे हे रताळाचं पुरण आहे हे अगदी रेडी झालेलं आहे. आणि आता हे तयार झाल्यानंतर मी आता गॅस बंद केला आणि त्याच्यामध्ये जे आहे वेलची पूड ॲड करते. 1/2 टीस्पून जे आहे त्यापेक्षा कमीच, 1/4 टीस्पून जे आहे मी त्याच्यामध्ये वेलची पूड ॲड केली. आणि आता हे परत चांगलं मिक्स करून घेते आणि हे आता थंड करायला ठेवते. त्याला थंड होऊ देणे आवश्यक आहे पुरणपोळी बनवायच्या वेळेस. पुरणाला छान गार होऊ द्यावं लागतं तेव्हाच ती पोळी व्यवस्थित होते. तर आपण आता हे पुरण थंड करायला ठेवूया. तर आपली ही जी कणिक आहे आपण भिजवून ठेवली होती तर ती आता छान सॉफ्ट झालेली आहे. आणि आता आपल्याला काय करायचंय, थोडंसं पाणी नाही टाकायचं आहे, पाण्याचा हात जे म्हणतो ना पाणी धुऊन त्याने थोडीशी त्याला मॉलिश करायची आहे. तर थोडंसं मी असा पाण्याचा हात घेतला आणि या कणकेला आता थोडी मी मॉलिश करते, कारण आपल्याला पुरणपोळी बनवताना कणकेची मॉलिश करणे आवश्यक असते. त्याच्यामुळे ती पोळी जी आहे ती खूप सॉफ्ट बनते, मऊ आणि लुसलुस. आता थोडं मी याच्यामध्ये तेल ॲड करते, थोडं तेलाच्या हाताने घेते. आता पाण्याच्या आणि झालेले आहे ते, तर आपण थोडं त्याच्यामध्ये तेल टाकून तेल आणि थोडी मॉलिश करूया म्हणजे जेणेकरून ती कणिक जी आहे ती चिपकणार आहे. आणि ती छान थोडं फोर्सफुली किंवा जोर देऊन थोडीशी त्याची मॉलिश करायची. तर आपलं कणिक भिजवून झालेली आहे पोळ्यांसाठी आणि आपलं पुरण पण हे छान असं थंड झालेलं आहे. आणि आपण आता पोळ्या करायला सुरुवात करूया. तर त्याआधी मी तवा ठेवलेला आहे. तवा जो आहे तो मीडियम याच्यावरतीच ठेवला सुरुवातीला मी, कारण याच्यासाठी पुरणाच्या पोळ्या बनवायला खूप गरम तवा नको आहे. आणि मी थोडंसं तूप जे आहे ते मेल्ट करायला ठेवलं आहे. तर साधारणतः पुरणाची पोळी बनवण्यासाठी आम्ही असा एवढा गोळा घेतला, हा जो आहे हा छोटा एक गोळा घेतला. आणि आता ती पुरणाची पोळी बनवण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये आतमध्ये सारण भरायचं आहे. म्हणून आपण असं थोडंसं त्या गोळ्याला
खोलगट पाणी आणूया की ज्याच्यामुळे ज्याच्यामध्ये ते सारण थोडं बसायला पाहिजे. तर अशा पद्धतीने मी हे पाती बनवते, याला पाती बनवणं असं म्हणतात. पुरणाचं सारण भरवण्यासाठी ही पाती बनवली आणि त्याच्यामध्ये जे आहे मी साधारण एवढं, म्हणजे जे गोळाचं असतो ना त्या गोळ्यापेक्षा जास्त सारण घ्यायचं. आपण जो कणकेचा गोळा घेतो ना त्या गोळ्याच्या साधारण डबल तरी ते सारण असायला पाहिजे, तेव्हा ती पुरणपोळी बनते. आता हे मी याच्यामध्ये टाकलेलं आहे गोळा आणि आपण हे जे आहे हे कवर करून घेऊया. तुम्ही हे इथे पण फोल्ड करू शकता किंवा वरचा जो एक्सेस पार्ट आहे तो काढून ठेवू पण शकतात. मी तो काढून घेतलेला आहे आणि आता आपण हलक्या हाताने ही पोळी लाटूया. मी सांगितलं होतं की मी हे पीठ काढून ठेवलेलं आहे, गाळलेलंच पीठ आहे, मोस्टली गाळलेलंच पीठ घ्यायचं. त्याच्यामुळे पोळीला रंग पण छान येतो आणि जो कोंडा असतो आपण लाटायच्या वेळेस, तर त्याच्यामुळे पोळी पण व्यवस्थित लाटल्या जाते. आणि आता आपण ही हलक्या हाताने पोळी लाटून घेऊया. पोळी जी आहे ती लाटून झालेली आहे आणि माझा जो गॅस आहे मी अगदी आता स्लिम केलेला तूप टाकते. हे जे आहे त्याच्यावरती मी तूप टाकलेलं आहे आणि आपण आता ही पुरणाची पोळी त्याच्यावर टाकू. हे एक्सेस जे लागतं पीठ ते काढून टाकायचं पुरणाच्या पोळीचं आणि थोडी हळू पुरणाची पोळी त्याच्यावर टाकायची, कारण तूप उडण्याची भीती असते. पहिलीच पोळी असल्यामुळे थोडंसं संजे आहे ते सोडून टाकायचं आणि ती स्लिमवरच होऊ द्यायची. खूप जास्त त्याला हे नको, नाहीतर ती जळून जाते किंवा त्याला असे काळे डाग पडतात पोळीला. त्याच्यामुळे थोडी स्लिमवरच ती होऊ द्यायची पोळी. आणि ही जी पोळी आहे आपण कशा परातीने वगैरे जर दुसरी बाजू त्याला शेकायला गेलो तर ती तुटण्याची भीती असते, कारण त्याच्यामध्ये सारण असतं, तर ते सारण हे होऊ शकते. म्हणून थोडी हाताने म्हणजे ती सुटलेली आहे, म्हणजे एक बाजू त्याची झालेली आहे. तर आपण आता त्याची एक ट्रिक आहे की ती कशी पलटी मारायची. हाताने पलटी मारली तर खाली तूप टाकलेलं असते आणि त्याच्यात सारण पण आहे, तर ते आपल्या हाताला चटका लागू शकते. म्हणून त्याची एक ट्रिक आहे, आपली जी ही साधी पोळी असते ना ती साधी पोळी घ्यायची आणि त्या पोळीवरती ही पोळी टाकायची, साध्या पोळीवरती, आणि मग ती अशी पलटी मारायची. म्हणजे ती पलटी मारणं खूप सोपं जातं. आणि आता दुसरी बाजू होत आहे म्हणून या बाजूनी पण आपण परत थोडं तूप टाकूया. पटकन होते, काही व्हायला वेळ लागत नाही. ती पोळी जी आहे ती लवकर शिजून जाते पोळी ठेवण्याची. आणि मोस्टली आपली ही पोळी झाली आहे ना, ती आपण बाकीच्या पोळ्या पण अशा पतली. ही पोळी बघा तयार झालेली आहे, पुरणाची पोळी मी इथे बाहेर काढली. अजून तुम्ही पाहू शकता की ही पोळी जी आहे किती सॉफ्ट, लुसलुशीत आणि मऊ आणि तोंडात अगदी विरघळणारी पोळी जी आहे ती तयार झालेली आहे. तर तुम्ही पण या गुढीपाडव्याला तुमच्याकडे या रताळ्याची पुरणपोळी नक्की करून पहा, तुमच्याकडे सगळ्यांना आवडेल. आणि तुम्हाला जर ती आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद. हॅपी गुढीपाडवा.